साहित्य आहे ते थेट बुद्धिमंतांमध्ये जे खूप विचार करतात खूप लिहितात खूप विश्लेषण करतात अशांमध्ये काम होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा बुद्धिवंत प्रकोष्ठ आहे। तर ह्या सगळ्या जवळजवळ 80 वेगवेगळ्या मोर्चे आघाड्या प्रकोष्ठांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे मोर्चे हे आपण 7 मानत असतो। मग त्याच्यामध्ये युवकांमध्ये काम करणारा युवा मोर्चा, तसं शेतकऱ्यांमध्ये काम करणारा किसान मोर्चा आणि अपने राष्ट्रीय अध्यक्ष जी ने अपने से घोषणा रटाई है कि सबसे बड़ा मोर्चा किसान मोर्चा। भारतीय जनता पार्टी के अलग अलग मोर्चा और प्रकोष्ठों में एक स्पर्धा लगी है। अच्छी चीज़ है कि भारतीय जनता पार्टी के अलग अलग मोर्चा और प्रकोष्ठों में एक स्पर्धा लगी है कि हमारा काम बहुत सशक्त होगा। तो मैं बहुत घबरा जाता हूँ कि ये सारे मोर्चा और प्रकोष्ठ यदि स्ट्रांग हुए तो फादर बॉडी का क्या होगा। तो मुझे बीच बीच में प्रदेश की अपनी फादर बॉडी की मीटिंग लेकर ये बताना पड़ता है कि भाई किसान मोर्चा बहुत जोर से चला है, युवा मोर्चा तो बहुत ही जोर से चल रहा है, तो फादर बॉडी भी अपना काम ठीक से करे। गमतीचा भाग सोडू, पण महाराष्ट्राच्या 11.5 कोटी 2021 ची जनगणना व्हायची आहे आणि त्यामुळे ती संख्या 12 कोटी पण क्रॉस होईल। तर ह्या 11.5-12 कोटी लोकसंख्येमध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त, कारण माझ्याकडे 5 वर्षामध्ये महसूलही होतं आणि कृषी पण होतं मदत पुनर्वसनही होतं आणि भूकंप पुनर्वसनही होतं। तर यात निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतकरी आणि साधारणतः 7-12 असणारा प्रत्येक जण शेती करतो असं नाही। तसं आत्ता या ताईंचा प्रवेश झाला तर मी म्हटलं तर तुम्हाला शेती नव्याने घ्यायला लागेल, ते म्हणाले आहे, म्हटलं आता करावी लागेल। त्यामुळे 7-12-2.5 कोटी आहे, पण साधारणतः त्याच्या निम्मे 1.25 कोटी शेतकरी हा प्रत्यक्ष शेती करतो आणि त्याचं खातं असतं आणि त्या खातेधारक आपण त्याला खातेधारक म्हणतो अशी संख्या 1.25 कोटीपेक्षा जास्त आहे। साधारणतः एका कुटुंबामध्ये 4च माणसं असतात असं आपण मानलं तरीसुद्धा ही संख्या ही जवळजवळ 5-5.5 कोटीपेक्षा जास्त आहे। अशी राज्याची निम्मी जनता ज्या वर्गाच्या अंतर्गत येते, शेतकरी वर्गाच्या अंतर्गत, त्याचं भारतीय जनता पार्टीचं जे मोर्चा प्रकोष्ठ आहे तो मजबूत असायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा तो जो महाराष्ट्राचा शेतकरी आहे तो खूप सशक्त झाला पाहिजे, त्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही। तर अशा निम्म्या पॉप्युलेशनला भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जोडणाऱ्या भारतीय किसान मोर्चाच्या राज्याच्या बैठकीला व्यासपीठावर आपलं भाग्य असं आहे की आपले राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित आहेत, जे खासदार आहेत खासदार राजकुमारजी चाहर, व्यासपीठावर आपले प्रभारी आहेत जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत बन्सीलाजी गुजर। महाराष्ट्रातलं आपलं किसान मोर्चाचं काम पाहून माननीय संतोषजींनी मला एकदा फोन केला की भाई महाराष्ट्रमध्ये तो बहुत कार्यकर्ता रहते है, तो अभी आपका प्रांत अध्यक्ष अब हमको दे दो। त्याप्रमाणे आपले राज्याचे अध्यक्ष अनिलजी बोंडे यांना आपण केंद्रामध्ये दिलं आणि ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, तेही व्यासपीठावर आहेत। मग त्यांच्याकडे राष्ट्रीय जबाबदारी आल्यानंतर राज्याचा अध्यक्ष नवीन व्हायला पाहिजे, म्हणून मग सरचिटणीस असणाऱ्या वासुदेव राणांना आपण राज्याचे अध्यक्ष केलं। केंद्राच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत, गोव्याचे प्रभारी आहेत शिवाजीराव पाटील कव्हेकर, आनंदराव राऊत, राज्याचे सरचिटणीस सुधाकरजी भोयर, मकरंजी कोरडे दिल्ली से आए है और जिनका काम सुनकर मुझे भी केंद्र के अपने कार्यकर्ता कितनी डिटेल में सोचते हैं।
तो केंद्र ने ये सोचा कि हर राज्य में किसानों के, चाहे वो बीज हो या फर्टिलाइजर हो, अलग अलग प्रकार का संशोधन चलना चाहिए। और यह संशोधन सिर्फ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में न चले, और एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में चलने वाला संशोधन एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में न रहकर किसानों तक पहुँचे। तो ऐसे रिसर्च विंग में काम करने वाले नीरज सहरावत दिल्ली से आए हैं। बाकी बरेच जण समोर बसलेले आहात, पण आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मलाही 12:30 त्यांच्या कामासाठी, त्यांना माझ्या कामासाठी म्हणा प्रवासाला जायचं आहे, आणि त्यामुळे मी थोडी घाई केली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण बाकी दिवसभर बैठक आपली आहे, ज्यात खूप विचारमंथन होणार आहे। लगेचच आपण एक प्रस्ताव मांडणार आहोत, प्रामुख्याने जो कृषी विषयक आहे, आपले अनिलजी मांडतील। जेवणानंतर आपण संघटनात्मक आढावा घेणार आहोत की काम किती आपलं वाढलंय, किती वाढवायला पाहिजे, सुधाकरजी बोहर तो आढावा घेतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या कंपन्या फॉर्म व्हायला पाहिजेत, त्यामुळे कृषी विकासात शेतकरी उत्पादक कंपन्यांचं महत्त्व या विषयावर डॉक्टर संजय पांढरे या ठिकाणी येणार आहेत, जे डबलिंग फार्मर इन्कम कमिटीचे सल्लागार आहेत। ऊस आणि वीज हा विषय महाराष्ट्रामध्ये खूपच पेटला आहे, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे त्या विषयावरही आपण या ठिकाणी माधवराव भंडारींना बोलवलेलं आहे। आगामी काळात कार्यक्रम कोणते करायचे आहेत अशी पण चर्चा आहे, त्यामुळे बैठक दिवसभर चालणार आहे। बऱ्याच वेळा काय असतं की प्रमुख म्हणण्यापेक्षा नेते आलेले गेले की जवळजवळ निम्मे लोक जातात, तर त्याच्यातून काही मजा येणार नाही। आम्ही केवळ नावाला मार्गदर्शन करणार आहोत, पण डिटेल विचार आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी काय काय करायचं, आंदोलनं कुठली करायची, रचनात्मक कामं कुठली करायची, याचा विचार आपल्याला बैठकीत करायचा आहे। त्यामुळे माझी विनंती अशी राहील की महत्त्वाचं काम असल्याशिवाय कोणीही बैठक अर्धवेळ सोडून जायचं नाही, आणि महत्त्वाचं काम असेल तर आपल्या राज्याच्या अध्यक्ष वासुदेव नानांना सांगायचं की भाई असं एक काम आहे, मला जायला लागेल। तर अशी जी दिवसभर बैठक चालणार आहे त्याला व्यासपीठापेक्षाही समोर उपस्थित वेगवेगळ्या जिल्ह्याचे, तालुक्याचे, भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे नेते आणि सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांचे नेते, जो मुद्दा मी माझ्या भाषणामध्ये मांडून माझं बोलणं संपवणार आहे। मी असं म्हटलं की BJP किसान मोर्चाचे नेते आणि शेतकऱ्यांचे नेते, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण असतो शेतकरी, भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये येतो, कामामध्ये आल्यानंतर आपल्याला जबाबदारी येते, आणि आपण शेतकऱ्यांचे नेते राहत नाही, BJP नेते होऊन जातो। दोन्हीतला अर्थ कळला ना? त्यामुळे माझी विनंती आज ह्या बैठकीमध्ये आपल्याला आहे की इथे बसलेला प्रत्येक जण एक जननेता व्हायला पाहिजे। विजेचं मोठं संकट आलेलं आहे, भारनियमन सुरू झालेलं आहे, पाणी दिसतंय, म्हणजे मध्ये तर एक मोठं संकट त्यांनी आणलेलं, आपण संघर्ष करून दूर गेलं की त्यांनी मोठ्या प्रमाणात कोविडमधली भरमसाठ बिलं दिली, मुळात कोविडमध्ये बिलच देता कामा नये, कारण प्रचंड अडचणीमध्ये शेतकरी होता, पण बिलं दिली, आणि ती बिलं भरत नाही म्हणून आपल्या वीज जोडण्या कट करायला सुरुवात केली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष होता, अधिवेशन चालू होतं, एक दिवस मी आणि देवजी ठरवलं की आज अधिवेशन चलने नाही देंगे। शेवटी 2:30-3 सरकारने हे घोषित केलं की आम्ही जूनला पावसाळा सुरू होईपर्यंत किमान ह्यात काही ॲक्शन घेणार नाही। आता नवीन संकट सुरू झालं, त्याही वेळेला असंच होतं की आपली जोडणी कट केली, पाणी दिसतंय, मोटर आहे, पण वीज नसल्यामुळे पाणी लिफ्ट करता येत नाही, शेतं करपायला लागली, पिकं करपायला लागली। आताही त्यांनी कोळसा टंचाई ह्या नावाने भारनियमन सुरू केलेलं आहे। आत्ता हा विषय नाही, उद्या दुपारी माझी प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यात मी मांडेन। जिथे जिथे भ्रष्टाचार करता येईल तिथे भ्रष्टाचार करायचा, कारण फार दिवस सरकार चालणार नसल्यामुळे जेवढे दिवस आहेत जितना हे बघा, कोणी असं खून केली, कोणी अशी केली ना, सगळ्याचा अर्थ असा की जितना माल हो सके लपेटो समेटो। तर ह्या हे कृत्रिम वीज टंचाई आहे, कोळसा मिळत नाही असं दाखवायचं, अरे तुम्हाला राज्य करता करायचं आहे का गावामध्ये एखादं थिएटर चालवायचं आहे, हां कोळसाचं प्लॅनिंग तुम्हाला आधी करायला पाहिजे होतं, पण तुम्ही मुद्दाम ते प्लॅनिंग केलं नाही, कारण जसं तुम्हाला राज्य चालवता येत नाही तसं पैसा नीट कमवता येतो,
विजेची टंचाई निर्माण झाली की अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करता येईल, वीज खरेदी केली की त्याच्यामध्ये कमिशन मिळेल, त्यामुळे पोलिसांच्या ट्रान्सफरमध्ये पैसे, कोविडमध्ये पैसे, तसं खोटं भारनियमनाचं संकट निर्माण केलं गेलं. 5 वर्ष का नव्हतं, 14 ते 19 केव्हाही लोडशेडिंग झालं नाही, सातत्याने बावनकुळेजींच्या मानेवर देवेंजी बसलेले असायचे की वेळेत प्लॅनिंग करा, वेळेत प्लॅनिंग करा. आपल्याकडे एक्सेस ज्यादा वीज झाली जी अन्य राज्यांना आपण देत होतो, आणि त्यामुळे आगामी काळामध्ये भारनियमनाचं संकट आहे. आता ते आपलं डिपॉझिट डबल करणार, ते माहिती आहे का तुम्हाला? कळलं का? आपलं बिलं पाठवले त्याच्यामध्ये ते डिपॉझिट डबल करणार आहेत. याच्यातून 4-5 हजार कोटी रुपये बिनव्याजी जमा करण्याचा प्रयत्न आहे. हाणून पाडायला लागेल. आणि म्हणून मी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचे किसान नेते याच्यापेक्षासुद्धा किसानांचे नेते, शेतकऱ्यांचे नेते व्हायला लागेल, की त्या ठिकाणी भारनियमन सुरू झालं की काढलाच मोर्चा, घातलाच घेराव, चला भागच पडलं की लोडशेडिंग तो कसं कमी करेल. संपूर्ण राज्यामध्ये वणवा पेटेल. उद्या माझी प्रेस कॉन्फरन्स होईल आणि राज्यभर आपण ह्या विषयामध्ये आंदोलन सुरू करू. जसं त्यांनी बिलामुळे जोडण्या कट करणं सुरू केलेलं बंद करायला लागलं, तसं ह्या विषयातसुद्धा त्यांना आपण भाग पडू की आता ह्या मे महिन्यामध्ये शहरी भागातला माणूस हैराण होणार की प्रचंड ऊन आहे आणि दिवसभर लाईट नाही आहे, मग मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सफर होणार, शेतकरी आत्महत्या भरडला जाणार. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती माझी आहे की अतिशय उत्स्फूर्तपणे मग वासुदेव नाना आपल्याला आंदोलन देतील, मग आपण करू, असं आपण ज्याला म्हणतात की कमर्शियल आंदोलनमध्ये नाही येत ना, की असं करा 4 जणांनी पुढे जायचं, हां तसं करा 2 जणांनी लाटा खायचं, असं करा 3 जणांनी अटक व्हायची, असं आंदोलन आहे का आपलं? घुसा हां, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जे होईल ते होईल. त्यामुळे अशा प्रकाराने आपल्याला आगामी काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मोठ्या प्रमाणात भांडायचं आहे. एक मुद्दा जो सगळ्यांच्या बोलण्यातून वारंवार येतो आहे पण अजूनही प्रगती होत नाही आहे, तो आहे प्रामुख्याने शेतकरी कंपन्यांचा. या विषयामध्ये केंद्र सरकारचं मी तुम्हाला एक सांगतो की केव्हा तरी 65 ते 70 काळामध्ये साखर कारखान्यांचा विषय आला आणि ते सगळे साखर कारखाने हे सगळ्या त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी, त्यावेळेला जनसंघ फार अशक्त होता, वीक होता, पण त्याने हडपले, मिळवले. मग साखर कारखाने ह्यांच्याकडेच गेले, सूतगिरण्या यांच्याकडेच गेल्या, पतसंस्था गेल्या, बँका गेल्या, का तर सगळीकडे काँग्रेस होती. आणि मग आज एक साखर कारखाना 50,000 मतदारांवर प्रभाव निर्माण करतो, एक सूतगिरणी 15-20 हजार लोकांवर प्रभाव निर्माण करतो. पर्याय तसं ना, ते शेतकऱ्याला ते ऊस नेणार नाहीत, हां दुसऱ्या बाजूने ट्रॅक्टर लागलेला आहे, तिसऱ्या बाजूने पोरगं त्या साखर कारखान्यात नोकरी करत आहे, मनाविरुद्ध त्याला मतदान करायला लागतं. यदि अध्यक्ष जी को जाना होगा तो उनको नहीं, उनको जाना है कहीं तो पर नहीं, वो भी कही है कि मैं 2 मिनट में समाप्त करता हूँ लेकिन उनको जाना है. आता काय झालंय, तुम्ही एक लक्षात घ्या, सरकार कोणाचंही असू देत, काँग्रेसवाले इतके हुशार आहेत की ते लगेच भारतीय जनता पार्टीच्या ह्या नेत्याला पकडतात. मग त्याला म्हणतात तू दिल्लीचं तिकीट काढतो, मी आमचे नेते खुश दिल्लीचं विमान तिकीट काढणार आहे, दिल्लीमध्ये उत्तम राहण्याची व्यवस्था करायची आणि आमच्या नेत्याला पुढे करायचं आणि नव्याने जे काही सरकारने घोषित केलं ते पदरात पाडून घ्यायचं. आमच्या नेत्याच्या हातात काय आवळा, पुन्हा एकदा शेतकरी कंपनी काँग्रेसवाल्याचे. नवीन काही स्कीम आली बाबा एक कॉपरेटिव्ह बेसिसवर रुग्णालय देणार आहोत, काँग्रेसचं. आपण नंतर 95 ते 99 सरकार होतं, दूध डेअऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या, 10% पण कार्यकर्त्यांनी घेतले नाही का हो मुरकुटेजी, सगळ्या काँग्रेसवाल्यांना. आपला कार्यकर्ता खुश की मुंबईला गाडीतून घेऊन गेला, हॉटेलमध्ये उतरवला आणि मग 5,000 रुपये खर्चाला दिले. अरे राजा, त्याने ती दुडेरी मिळवली, त्याच्यातून त्याने गावावर कब्जा निर्माण केला. आणि त्यामुळे शेतकरी कंपन्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप गती वाढवायची आहे की ज्या शेतकरी कंपन्यांशिवाय शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही,
मग कुठली शेतकरी कंपनी चांगलं बियाणं देणारी असेल, कुठली शेतकरी कंपनी चांगलं खत देणारी असेल, कुठली शेतकरी कंपनी तयार झालेला माल विकत घेण्याचं, मला खूप मी डॉक्टर बोंडेंचं अभिनंदन करतो की त्यांनी कांदा खरेदीचं केंद्र मिळवलं, ते नफ्यामध्ये चालवलं आणि सगळ्यांना डिव्हिडंडही मिळाला. मला मलाही मेंबर करून घ्या आणि मलाही पुढच्या वेळेला एक चेक द्या. क्यो अध्यक्ष महोदय राजी, मैंने उनको कहा कि वो आपके फेडरेशन का हम दोनों को मेंबर करो, तो नेक्स्ट टाइम हमको भी डिविडेंड का चेक मिले. हाँ हाँ, या शेतकरी कंपन्यांसाठी मी डॉक्टर बोंडेंना आता एक प्रस्ताव मांडलेला आहे. अडचण काय, तर त्या तालुक्यामध्ये एक शेतकरी कंपनी फॉर्म करायला आपल्याला महाराष्ट्राला बहुतेक 700 टार्गेट मिळालं आहे, काय 700, तो 700 अपने मंडल आहे और 378 अपने तहसील आहे. तो हर तहसील में या हर मंडल में एक कंपनी फॉर्म होने के लिए 200 किसानों की आवश्यकता रहती है, 300 किसानों की आवश्यकता रहती है. प्रत्येक शेतकऱ्याने 2000 भांडवल द्यायचे, तेवढंच केंद्र देतं. म्हणजे आपलं झालं 6 लाख, केंद्राला दिलं 6 लाख, 12 लाखामध्ये कंपनी सुरू, प्लस 2 कोटीपर्यंतच्या बँक कर्जाला. डॉक्टर बोंडेजी माझंही प्रशिक्षण यानिमित्त नव्हते, 2 कोटीच्या बँक कर्जाला गव्हर्नमेंट गॅरंटी देते, विना तारण देते, आणि ते तारण हे करताना गव्हर्नमेंट होतं की बा हमारी रिस्पॉन्सिबिलिटी, हे कंपनी को पैसा दो. अरे केवढं मोठं प्रपोजल आहे. याच समजा शेतकऱ्याने 2000 रुपये भरण्यातली अडचण असेल, तर गावोगावच्या अशा अनेक चांगल्या लोकांना आम्ही सांगू की बाबा 1000 रुपये शेतकरी भरेल, 1000 रुपये हा माझा, आम्ही एक 10 जणांची जबाबदारी एकाची करून टाकतो. चला ज्या तालुक्यात म्हणतील ना की आमचे 300 शेतकरी तयार झाले, प्रत्येकाकडून 1000 रुपये कलेक्ट केले, 3 लाख कलेक्ट झाले, आम्हाला 3 लाख हवेत, आम्ही 10 लोकांना सांगतो की नावासहित तुलाही समाधान, ह्या 30 जणांचे तू प्रत्येकी 1000 भरलेस, चल ही नावं घे तुला. काय त्यातल्या अडचणी, त्यात मार्ग काढा. पण जोपर्यंत शेतकरी कंपनी, मोदीजी लाख योजना आणतात, मोदीजींनी योजना आणली की वर्षाला 6000 रुपये मिळणार, बरं आहे की ते डायरेक्ट जात आहे. मोदीजींनी योजना आणली की 5 वर्षामध्ये एकदाही आपल्याला खताचा प्रॉब्लेम आला नाही. आमचे भगवंतराव कोटे मागे बसले कुठं, हे बडा किसान नेता आहे राजी, हे राजू शेट्टी के साथ था, अभी अपने साथ है, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष. तर त्या सगळ्या योजना जर नीट पोचल्या नाहीत तर सगळं वाटोळं होऊन जाईल. जसं महाराष्ट्रामध्ये सरकार असताना जलयुक्त शिवाराची योजना आपण आणली, ती शेवटपर्यंत पोचवली, मागेल त्याला शेततळ्याचं 1 लाख टार्गेट होतं, 2.5 लाख शेततळे आपण दिली. मागेल त्याला विहीर, विहिरींच्या रिपेरिंगची योजना आपण आणली, पंपांच्या रिपेरिंगची योजना आणली. शेतकऱ्याला अनुदान देऊन त्याला आपण दुबळं करतो, त्याला त्याच्या पायावर उभं करा. पायावर उभं करण्याचं सगळ्यात मोठं उत्तर त्याला पाणी मिळवून द्या. पाणी मिळवून द्यायचं असेल तर शेततळं पाहिजे, पाणी मिळवून दिलं असेल तर जलयुक्त पाहिजे, पाणी मिळवून द्यायचं असेल तर अपुरी धरणं पूर्ण झाली पाहिजे, आणि पाणी मिळवून द्यायचं असेल तर विष पाहिजे. मग चांगलं बियाणं आणि खत मिळालं की तो असा उत्पादन काढतो की तुम्हाला विकताना तुम्ही थकायलाच पाहिजे. हा साखरेचं झालं ना, 3 वर्षाची साखर आज पडून आहे, आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, जो मुद्दा पहिल्यांदा मांडला तो पुन्हा शेवटी मी अधोरेखित करेन की तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेते नाही, शेतकऱ्यांचे नेते व्हायचे. तिथला शेतकरी तुम्हाला शेतकऱ्याने मानलं पाहिजे, अरे काय समस्या असेल ना तर चल आपण त्या गावाला जाऊ आणि त्याला सांगू. आणि खरं म्हणजे गावाला त्यांनी येण्याचीच आवश्यकता नाही, आपलं पायाला भिंगरी लावून फिरणं असलं पाहिजे लोका. हां, त्याला शेतकऱ्याला माहिती पाहिजे की सोमवारी वासुदेव नाना ह्या भागात येतातच, मग त्या भागामध्ये त्यांचं ऑफिस, त्यांची बसण्याची जागा, लोकांना माहिती होणं की वासुदेव नाना सोमवारी येतात, अनिलराव येतात, सुधाकरराव येतात. घरी बसून शेतकरी संघटन होणार नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, बाकी राजकीय भाषण मी करत नाही की कसं सरकार गेलं, कसं सरकार येणार आहे. सरकार येणार आहे बूथ रचना स्ट्रॉंग रित्या. कोल्हापूरला पाहिलं तुम्ही लांबून, काही जण आले होते, तोंडाला फेस आला, जिंकलोच होतो, थोडक्यात गडबड झाली. तर हा फेस कशामुळे आणला, तर एक शक्ती केंद्र 5 बूथचं, त्याचं एक प्रमुख, एक जिल्ह्यातला प्रमुख आणि पुणे पिंपरीमधला एक प्रमुख, तिघांचं युनिट केलं. या तिघांनी फक्त 5000 मतांवर कॉन्सन्ट्रेट करायचं, म्हणजे 5 बूथवर कॉन्सन्ट्रेट करायचं. परिणामी अशी स्थिती आली की जो बावडा बंटी पाटलांचा आहे त्यातला बूथ क्रमांक 1 वर 80 ची लीड. का भगवंतराव,
बूथ क्रमांक 1 वर 80 लीड भाजपचं कशामुळे निर्माण झालं, बूथवर माणसं उभी राहिली. आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा वाजवून आणा, किसान मोर्चाचं बूथवर सदस्य किती हे सुरू केलं आहे ना, किती बूथ झाले असते तुमचे? 2 पंचायत म्हणजे आपली जिल्हा परिषदेच्या खालची गाव, गाव मे 2 इन्चार्ज बनाना, ठीक आहे ना. एका गावात किमान 2 सदस्य आपले असावेत, पदाधिकारी असावेत. तर महाराष्ट्रात 27,000 ग्रामपंचायती आणि 42,000 गाव आहेत. तो 42,000 विलेजेस हे टार्गेट रखो, तो 2 से अपनी आपकी संख्या 84,000 बनती है. उसमें से 50,000 लोगों का सम्मेलन बारिश के बाद करना है, ये अभी से टारगेट करो. उसमें वही आए, वो हर गाँव के 2 सदस्य आए. मी पुनः एकदा आज दिवसभराच्या बैठकीचं कामकाज आपण उत्तम चालवावं यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मी आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष दोघी आपली परवानगी घेतो. विनंती अशी आहे की आम्हाला सोडायला वासुदेव नानांसहित कोणी येऊ नका, आमची सिक्युरिटी आहे. सगळी बैठक डिस्टर्ब होऊन जाईल. नेक्स्ट सेशन कोणते आहे मकरंद? चला मी ते सेशन अनाऊन्स करून टाकतो. कृषीविषयक प्रस्ताव अब डॉक्टर अनिल बोंडेजी रखेंगे. चलो आओ इधर बोंडेजी, तो फिर हमारे पीछे कोई नहीं आएगा. जागेवरून कुणीही उठणार नाही. संतोष कोठाळे नाशिक यांचा प्रवेश करायचा आहे, त्यांनी कृपया समोर. बाकीच्या कार्यकर्त्यांना बैठक कंटिन्यू करायची आहे, कुणीही जाऊ नये. सर्व राजेश मोरे, अंकुशराव बोबडे, सगळे एक रायझिंग असतो, कॉन्स्टंट असतो आणि डाऊनवर्ड असतो. त्यामुळे वर्षानुवर्ष काँग्रेसचं ग्रामीण भागातलं काम याचा रायझिंग संपला. हां, त्यामुळे तर इतक्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून येतात, इतक्या महानगरपालिका, इतक्या झडपी, इतक्या जिल्हा बँका, याचं कारण रायझिंग संपला. आता तो कॉन्स्टंट जो आहे काँग्रेसचं ग्रामीण भागातलं काम, ह्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणून सॅच्युरेशन पॉईंट, तो सुरू आहे. आणि मग डाऊनफॉल सुरू होईल. बरोबर ह्या डाऊनफॉलच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय आक्रमकपणे शेतकरी कंपन्या, ज्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात केंद्र अनुदान देणार आहे आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल विकत घेणं, त्याला चांगला भाव मिळवून देणं, त्याला चांगलं बियाणं उपलब्ध करून देणं, त्याला चांगली खतं उपलब्ध करून देणं, अशा प्रकारची ती रचना आहे. महाराष्ट्राला 700 कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पुन्हा एकदा हे काँग्रेसवाल्यांनीच घेतलं तर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं एक मोठं कुरण आणखीन तयार होईल. आज आमच्या कांदा फेडरेशन जी फॉर्म झाली, त्याचं प्रॉफिट झालं आणि डिव्हिडंड वाटला गेला सगळ्यांना, माझ्या हस्ते आणि माझ्या कृषी मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते चेक दिले गेले. आणि त्यामुळे अशी एक स्टेज आलेली आहे महाराष्ट्रातल्या सहकाराची, महाराष्ट्रातल्या सहकार तत्वावर चाललेल्या सगळ्या साखर कारखाने सुतगिरण्याची, ही सगळं बंद पडण्याच्या दिशेने आहे. लगेच साखर कारखाने मिळतील असं नाही, पण इथेनॉलचे प्रोजेक्ट्स मिळतील, हां, दूध डेऱ्या काढता येतील, सूतगिरण्या छोट्या छोट्या करता येतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करणारी केंद्र. टोमॅटो आहे त्याच्यावर प्रक्रिया, मिरची आहे त्याच्यावर प्रक्रिया, उद्या काहीतरी त्या ठिकाणी काजू आहे, काजूवर प्रक्रिया. शेतकरी जोपर्यंत त्याचा माल हा प्रक्रिया करून विकत नाही, प्रोसेस करून विकत नाही, तोपर्यंत तो श्रीमंत होणार नाही. भाजपचा सरकार तुमचं आहे, त्यामुळे तो हात जो आहे
तो हात शोधा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आज हिंदी मध्ये आज जो बीजेपी के किसान मोर्चा की मीटिंग हुई, क्या कुछ कहना चाहेंगे इसके बारे में? किसान मोर्चा महाराष्ट्र में और देश में हम स्ट्रांग करते जा रहे हैं, क्योंकि महाराष्ट्र की 12 कोटी पॉपुलेशन में 6 करोड़ ये किसान है, 2.5 करोड़ या 7-12 है, लगभग 1.25 करोड़ या खाती है. खाती यानी जो प्रत्यक्ष खेती करते हैं, विविध कार्यकारी सोसाइटी में कर्जा लेते हैं, या जिनका गन्ना ये किसी कारखाने में जाता है, जिनका कॉटन किसी की कॉटन खरीदी केंद्र में जाता है, जिनका धान किसी धान खरीदी केंद्र में जाता है, ऐसे 1.25 करोड़ खाती है. तो ऐसे आधी पॉपुलेशन वाला ये सेक्टर है, उसमें काम बढ़ाने के लिए हर 2-3 महीने में हम बैठक लेते हैं. आज की बैठक में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और मैंने दोनों ने यह संदेश दिया है कि हम भाजपा के नेता नहीं, हम किसानों के नेता बने. तो कई बार वो भाजपा के नेता बनते हैं तो किसान से उनका लगाव या किसान से उनका कनेक्ट ही खत्म होता है. तो अभी तो बड़ा विषय आया है आंदोलन का, ये जो लोड शेडिंग वाला विषय है, वो कभी 5 साल में देवेंद्र जी के समय में आया नहीं. ये आर्टिफिशियल लोड शेडिंग है, यानी कोयला कम है, बिजली कम उत्पादित हो रही है, तो ये प्राइवेट कंपनी से खरीदेंगे और कमीशन कमाएंगे. तो इसको एक्सपोज करना है. यदि इस मई महीने में, जो मई शुरू होना है, मई महीने में यदि दिन के 4-5 घंटे बिजली मिली, मर जाएगा किसान, मर जाएगा. तो इसके लिए अभी से आंदोलन करना पड़ेगा कि आपको कोयला कहाँ से लाना हो लाओ, लेकिन हम लोड शेडिंग आपको करने नहीं देंगे. आपने अभी कहा कि सहकारी साकर कारखाना जो है, हाँ, अभी आपने कहा जो सहकारी साकर कारखाना है सब कांग्रेस की तरफ जा रहे हैं, उसके बारे में क्या कहना चाहिए? नहीं, मैंने ये कहा 1965 में जब ये विषय आया कि बड़े पैमाने पर शुगर फैक्ट्री शुरू करनी है, तो उस जमाने में तो कांग्रेस ही कांग्रेस थी. हाँ, जनसंगता बहुत वीक था, बाकी पार्टी तब भी नहीं थी और आज भी नहीं है, वो तो बस नेम से नाम के लिए होती है. तो सारे शुगर फैक्ट्री, सारे जिसको मैं टेक्सटाइल मिल्स, सारे दूध के जो डेयरीज रहे वो कांग्रेस के पास गए और उन्होंने पूरा राज जमाया. पैसा तो कमाया बहुत खूब, ये जो स्कूटर पर घूमने वाले थे ना कांग्रेस वाले, उनके पास विदेश में अकाउंट है, लेकिन उन्होंने पूरा पॉलिटिक्स उसके आधार पर चलाया. अब मोदी जी नए सिरे से नई नई चीज़ें ला रहे हैं, जैसे किसानों का जो कचरा होता है, यानी अनाज निकालने के बाद, मराठी में कहूँ तो जरा अच्छा रहेगा, त्याचा जो आपला चारा असतो, समजा ज्वारी है तो त्याची जी दांडी असते, उससे इथेनॉल निकलेगा. तो ये इंडस्ट्री दी जाएगी. तो वो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, नॉर्मल किसान, ये नॉर्मल किसान नहीं, ये पैसे कमाने वाले किसान है, नॉर्मल किसानों को लेकर किस प्रकार के इथेनॉल प्रोजेक्ट ले, किस प्रकार के किसानों की कंपनियां बननी है. 300 किसानों की ये कंपनी बननी है, उसमें 6 लाख उसके 6 लाख केंद्र के, 2 करोड़ का लोन, तो उसमें अच्छे सीड्स उनको मिलेंगे, अच्छे फर्टिलाइजर मिलेंगे, उसका उत्पादन अच्छे रेट पर खरीदा जाएगा, वो किसान सुखी हो जाएगा. तो ये सारे अब कांग्रेस के हाथ में न जाए, बीजेपी के कार्यकर्ता ठीक तरह से किसानों को संगठित करते हुए ये अलग अलग प्रकार के प्रोजेक्ट ले, ये हमने मार्गदर्शन किया. और सबसे महत्व की बात, लोड शेडिंग वाले मामले में कल ही मैं डिक्लेयर कर रहा हूँ, आने वाले 2-3 दिन में महाराष्ट्र में ये मिनिस्टर को हम घूमने नहीं देंगे कि भाई हमको मई महीने में यदि जिस प्रकार की धूप है, शहरों भी में लोग मर जाएंगे और ग्रामीण इलाकों में किसान खेती को पानी नहीं दे पाए इसलिए मर जाएंगे. लोड शेडिंग वर आम्ही महाराष्ट्र अख्खा रस्त्यावर आणणार आहोत, त्याचे जे मार्ग आहेत ते मी उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स सांगतो. आर्टिफिशियल अशासाठी की 14 ते 19 देवींच्या काळामध्ये कधी लोड शेडिंग नाही झालं, आता लोड शेडिंग तुम्ही करताय, याचं कारण तुमचं प्लॅनिंग नाही आणि ते प्लॅनिंग ठरवून नाही आहे. कोळसा हां बाकीच्या राज्यांना मिळतो, तुमच्या राज्याला मिळाला, आणि बाकीच्या राज्यांमध्ये सगळी बीजेपी राज्य आहेत, काँग्रेस राज्य पण आहेत. तुम्हाला इथे विजेचं शॉर्टेज तुटवडा दाखवून
प्राइवेट कंपनियों को बीज खरीदी कराइए ज्यादा रेट में, कमीशन मिलवाइए, बाकी क्या है। रोज काही ना काही असे विषय घडतात की ज्यातून महाविकास आघाडीमध्ये बेबनाव निर्माण होत आहे, पण मी नेहमी म्हणत असतो की सत्ता एक फेविकॉल आहे, आणि त्यामुळे नुसती नाराजी काहीतरी पदरात पडून घ्यायचं, पुन्हा एकदा चलो भाई सरकार चलाने आहे, 5 साल चलाने आहे, 25 साल चलाने आहे, तर हे फेविकॉल आहे, टूटने में बहुत समय लगता है। संजय राऊत म्हणतात की एस टीचा संप जे आहे गृह खात्याने कारवाई केल्यानंतर मिटला, काही लोक जर तुमचं गृह खातं इतकं स्ट्रॉंग आहे, काही कृत्रिम संघटना या काय म्हणू प्रोफेशनल संघटना आल्या, 6 महिने काय झोपा काढत होते काय? संजय राऊत 2 दिन के दौरे पर नागपूर जा रहे हैं सर, अच्छा, शुभेच्छा।